नागपुर के सीताबर्डी इलाके में पुलिस और खाद्य एवं औषधि विभाग ने संयुक्त कार्रवाई में फर्जी सैनिटाइजर बनाने वाली एक फर्म को सील कर दिया है। रसायन और कच्चा माल जब्त किया गया है। एफडीए और पुलिस को पिछले दिनों गुप्त सूचना मिली थी कि सीताबर्डी के पकोड़ा गली में स्थित गुरुपेशा ट्रेडर्स की दुकान में नकली सैनिटाइजर का निर्माण किया जा रहा है। गुरुवार की शाम स्टोर पर छापा मारा गया तो इलाके में फर्श की सफाई के लिए केमिकल मिले थे। पुलिस ने संदेह जताया है कोरोना के बढ़ते प्रचलन को देखते हुए संबंधित व्यापारी द्वारा सैनिटाइजर बनाया जा रहा है और रसायन के आगे की जांच के लिए प्रयोगशाला में भेजा गया है। बघा की सध्या जी परिस्थिती पाहता सैनिटायझरचा एक म्हणजे काळा बाजार होण्याची शक्यता अगोदरच वर्तवली होती वरिष्ठांनी। त्याप्रमाणे आम्हाला काही सूचनाही मिळाल्या होत्या, सूचनाही दिल्या होत्या आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्च ऑपरेशन सुरू केलं। तर आम्हाला काल संध्याकाळी एक बातमी मिळाली होती, परंतु त्या बातमीची पडताळणी आम्हाला होत नव्हती म्हणून आम्ही एक रात्रभर वेट केला आणि आज रोजी आम्हाला कन्फर्म झालं म्हणून आम्ही फूड अँड ड्रग्सला इन्फॉर्म केलं। त्यांचे अधिकारी आम्ही सोबत घेतले आणि आम्ही सीताबर्डीतल्या जे मुख्य मार्केट आहे तर त्या ठिकाणी आम्ही छापा घेतला। तर त्या छाप्यामध्ये आम्हाला एक 12x15 रूम होती, त्याच्यामध्ये फ्लोअर क्लिनिंगचं काम करतो गुरुकृपा ट्रेडर्स म्हणून। त्या ठिकाणी आम्हाला ती रेड केल्यानंतर बऱ्याच प्रमाणात केमिकल मिळालं, खाली बॉटल्स मिळाल्या सॅनिटायझरची। आपण जी हँड सॅनिटायझर यूज करतो छोटी बॉटल, ते 1000 बॉटल मिळाल्यात आम्हाला। त्यानंतर पपेटच्या बॉटल्स मिळाल्यात प्लास्टिकच्या, काही कंटेनर्स मिळाले ज्या कंटेनर्समध्ये ते केमिकल वाहून नेता येईल, 5 लिटर 4 लिटर 3 लिटर असे कंटेनरही मिळाले आम्हाला। आणि मग फूड अँड ड्रग्सचे जे अधिकारी होते तर त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी जे आम्ही छापा घातला तर तो आमचा सक्सेस झालेला आहे। आणि त्याचं जे सॅम्पल आहे तर ते सॅम्पल फूड अँड ड्रग्स हे सोबत त्यांनी नेलेलं आहे। सदर ठिकाणी योग्य ते पंचनामे करण्यात आलेले आहे, योग्य ती खबरदारी घेऊन सर्व माल आम्ही सीज केलेला आहे। सध्या फूड अँड ड्रग्स आणि पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने ती कारवाई अजून सुरू आहे आणि याच्या पुढे ती सुरू राहणार आहे। जसंही आम्हाला अहवाल प्राप्त होईल त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, ही त्याची सुरुवातच होती। म्हणजे 1000 बॉटल जर या प्रमाणामध्ये तो वन नाईटमध्ये किंवा वन स्टँडमध्ये बनवू शकत होता तर याचं प्रमाण हे अत्यंत म्हणजे मोठ्या प्रमाणात तो संधी साधण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु त्याच्या अगोदरच त्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पडलेला आहे। दुसरी गोष्ट अशी की त्याच्याकडे हँड म्हणजे तो फ्लोअर क्लिनरचा त्याचा बिझनेस आहे, केमिकलचा आहे। आम्हाला अशी शक्यता आहे की ते जे केमिकल आहे फ्लोअर क्लिनिंगसाठी त्याचा जर वापर त्याने जर त्या केमिकल हँड सॅनिटायझरमध्ये केला असेल सॅनिटायझरमध्ये तर त्याचा मनुष्याच्या त्वचेवर आणि आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतात। तर त्याप्रमाणेसुद्धा आम्ही पुढची पडताळणी करीत आहोत। फूड अँड ड्रग्सवाले जे अधिकारी आणि त्यांचा जो स्टाफ होता तर ते सॅम्पल घेऊन गेले, त्याचा अहवाल ते आम्हाला लवकरच देतील आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची पुढील कारवाई करून घेत आहोत। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज नागपुर।